एक मोठी बातमी, गांधी दर्शन पत्रिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक करण्यात आल्यानं त्यावरून वाद निर्माण झालाय. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या गांधी स्मृती आणि दर्शन समितीमार्फत हा अंक प्रकाशित केला जातो. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात तर विद्यमान उपाध्यक्ष भाजपचे नेते विजय गोयल आहेत. महात्मा गांधींच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेल्या संस्थेकडून सावरकरांची तुलना महात्मा गांधींबरोबर करण्यात आली आहे. त्याला काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. GSDS के प्रकाशन में सावरकर के बारे में का महिमा मंडन वो इसीलिए हो रहा है कि अब की सरकार जो है वो ये करवाना चाहती है और सरकार का नियंत्रण है उस संस्था के ऊपर. ताज्जुब की बात यह है कि जो आदमी बापू की खून की साजिश में शामिल था, अक्यूज था, और जो सिर्फ पर्याप्त पुरावे न होने के कारण बलि किया गया, उसका महिमा मंडन गांधी के स्मारक की प्रकाशन में किया जा रहा है. तर गांधी दर्शन पत्रिकेतल्या लेखावरून निर्माण झालेला नेमका वाद काय पाहूयात. गांधी दर्शनच्या अंतिम जन पत्रिकेच्या ताज्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर 12 लेख आले आहेत. भाजप नेते विजय गोयल यांच्या लेखात सावरकरांची महात्मा गांधींबरोबर तुलना करण्यात आली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचं योगदान महात्मा गांधी यांच्या बरोबरीचं असल्याचा लेखात उल्लेख आहे. गांधी दर्शन अंतिम जनपत्रिकेत सावरकरांच्या टीकाकारांनाही काही सवाल केले आहेत. गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे पंतप्रधान अध्यक्ष आणि भाजप नेते विजय गोयल हे उपाध्यक्ष आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.